मी विशाखा राणे। आज मी माझ्या रेसिपीमध्ये हिरव्या मिरचीचा खर्डा दाखवणार आहे। डायरेक्ट बोलू सामान, हे खर्ड्याचं सामान सांगते तुम्हाला मी। हिरवी मिरची घेतली आहे 7-8, कोथिंबीर घेतली आहे, अर्धा लिंबू घेतला आहे, जिरा आणि 10-12 लसूणच्या पाकळ्या घेतल्या आणि मीठ। हे आता सगळं सामान आता एकत्र आहे ना मिक्सरला लावायचं। आपल्या मिक्सरला मी जिरं घालायचं 1 चमचा, जिऱ्याने चांगली टेस्ट येते। फार सोपं आहे करायला, अगदी तोंडी लावायला खूप छान आहे। आणि मीठ घालायचं आणि जाडसर वाटायचं। हे जाडसर वाटून घेतलेलं आहे, झालेलं आहे आता माझं। मी इथे काढून दाखवते तुम्हाला एका भांड्यामध्ये। हे बघा मिक्सरमध्ये मी काढून एका वाटीत ठेवलेलं आहे। आणि आता लिंबू घालते। जर तुम्हाला आंबट नको असेल तर लिंबू नाही घालायचं, तिकडं थोडं लिंबू घातलं की जरा चव चांगली लागते, म्हणून थोडं लिंबू घालायचं जरा आणि जरा ढवळून घ्यायचं। फार सोपं आहे करायला, हे भाकरी बरोबर खूप छान लागतं। तुम्ही पण असं करून बघा आणि माझ्या रेसिपीला लाईक करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।